एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे कन्नड तालुक्यातील खेडा आठेगाव येथे मात्र अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना सतरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कन्नड तालुक्यातील खेडाक आठेगाव येथे पीडिता ही नववीचे शिक्षण घेत होती मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी ती आपल्या आई बरोबर देखील जात होती पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील तरुण किरण साहेबराव गोंडे अरुण कैलास दरेकर श्रीकांत अशोक जाधव सौरभ जगन जाधव संकेत जगन्नाथ जाधव गोविंद नेमचंद शेळके हे वारंवार पीडितेला धमकावतात आणि जीवे मारण्याची धमकी देत तेरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या घरी किरण साहेबराव गोंडे आणि अरुण कैलास दरेकर या दोघांनी पीडितेवर बलात्कार केलाय किरण साहेबराव गोंडे अरुण कैलास दरेकर श्रीकांत अशोक जाधव सौरभ जगन जाधव संकेत जगन्नाथ जाधव गोविंद नेमचंद शेळके हे सतत तिचे छेड काढून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होते पीडित शनिवारी घडलेली घटना आपल्या आईला सांगितली पीडितेच्या आईने कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन नमूद आरोपी विरोधात तक्रार दिली त्यानुसार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद निरीक्षक भालेराव यांच्यासह पोलीस कर्मचारी पिंक मोबाईल पथक यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून त्यांना जिल्हा सत्र न्यायालया समोर उभे केले असता पाच आरोपींना सतरा बुधवार पर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे तर एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारा गृहात रवानगी करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आगाव हे करीत आहे सोमनाथ पवार एम सी न्यूज कन्नड औरंगाबाद